subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गेल्या 4 महिन्यांपासून चाललेल्या राजकीय खेळीनंतर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रबळ दावेदार म्हणून सतीश गुले यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे जवळजवळ 100% निश्चित असताना ऐनवेळी राष्ट्रवादी पक्ष श्रेष्ठींकडून PRP चे जगन सोनवणे यांना तिकीट देण्यात येण्यामागे पक्षाचा नाईलाज असल्याचे सांगत आम्हा भुसावळ राष्ट्रवादीच्या पक्ष पदाधिकाऱ्यांना हा निर्णय मान्य नसल्याचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपल्या शनिमंदिर वॉर्ड मधील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय पक्षाच्या अडचणी सोबत आमची ही अडचण असल्याने आता आम्ही भुसावळच्या जनतेच्या कल्याणासाठी विकास कामांसाठी जनतेचा कुणीही वाली नसल्याने त्यांच्या रस्ते गटारी पाणी स्वच्छता पथदिवे आदी समस्या संदर्भात जनतेकडून भक्कम आवाज म्हणून बोलण्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवारास पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अपक्ष उमेदवारांमध्ये सतीश गुले, डॉक्टर मधु मानवतकर, गीता खासने, यमुना रोटे या 4 अपक्ष उमेदवारांपैकी नेमका कोणत्या अपक्षाला उभे करायचे या संदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात घेण्यात येणाऱ्या परिवर्तन मेळाव्यात जाहीर करू असेही ते म्हणाले. पालिकेत स्वबळावर एकाकी झुंज देत संतोष चौधरी यांनी यापूर्वी तब्बल 19 उमेदवार निवडून आणले होते आणि आता कोणत्याही परिस्थितीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत भव्य परिवर्तन पुन्हा एकदा घडवून आणणारच असाही निर्धार त्यांनी केला असल्याचे सांगितले. याशिवाय भाजपा सरकारने आपल्या पक्षाचे पक्षनिष्ठ ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना राजकीय कुटील खेळी करत विधानसभेपासून लांब ठेवत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या प्रबळ दावेदारांच्या शर्यतीतून बाद करत अन्याय केल्याने संतोष चौधरी यांनी भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याबद्दल खेद व्यक्त करत सहानुभूती व्यक्त केली. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संतोष चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे, पालिका गटनेता उल्हास पगारे, शहर अध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक आशिक खान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय जगन सोनवणे यांची उमेदवारी आम्हाला मान्य नसून ते आमच्या स्पर्धेच्या शर्यतीत सुद्धा नाही. आमची स्पर्धा केवळ भाजपाशी आहे असे सांगत त्यांची पत्नी विद्यमान नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे यांनीही निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा अशी विनंती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आज होणाऱ्या परिवर्तन मेळाव्यात 4 अपक्ष उमेदवारांपैकी एका उमेदवाराचे नाव जाहीर करून त्या उमेदवाराला भक्कम पाठिंबा संतोष चौधरी देणार असून यात डॉक्टर मधु मानवतकर यांच्याच नावाची वर्णी लागणार असेही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन. Never miss an update.